केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के तत्वाधान में नागपुर में हो रहे चौथे एमपी स्पोर्ट्स फेस्टिवल का दौरा नितिन गडकरी ने किया। इस अवसर पर उन्होंने महिला महाविद्यालय नंदनवन में हो रही खो खो प्रतियोगिता के खिलाड़ियों से रूबरू होकर उन्हें शुभकामनाएं दी और शहर, राज्य और देश का प्रतिनिधित्व करने वाले खिलाड़ियों को सम्मानित भी किया। उन्होंने खिलाड़ियों का अभिवादन भी किया और उनका मार्गदर्शन भी किया। दिवसामध्ये आपण कोविडमुळे क्रीडा महोत्सव घेऊ शकलो नाही, जेव्हा घ्यायचा प्रयत्न केला त्यात अडचणी आल्या, पण पुन्हा एकदा आपण मैदानावर उत्तम रीतीने खेळता आणि याचा आनंद घेता याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आपल्या नागपुरातून चांगले खेळाडू तयार व्हावे, त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूरचं नाव मोठं करावं आणि खेळामधली रुची जी आहे ती अजून खेळाडूंना वाढून मोठ्या प्रमाणावर मैदानावर आपले तरुण मुलं मुली विद्यार्थी विद्यार्थिनी खेळले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि मला खूप आनंद आहे की 45,000 जास्त खेळाडू याच्यात भाग घेत आहेत। मी पुढच्या वर्षी ठरवलं आहे की याच्यात 1,00,000 खेळाडूंनी भाग घेतला पाहिजे आणि नागपूरमध्ये अनेक मैदानं तयार केलेली आहेत, जवळपास 300 खेळाची मैदानं तयार केली आहेत आणि जे जे खेळ खेळतात त्या मंडळालाच ती मैदानं खेळण्याकरता त्याचं रक्षण करण्याकरता सुपूत करण्याचा आमचा विचार आहे। त्याचबरोबर नागपूरमध्ये एक चांगलं खेळाचं स्टेडियम आणि त्या ठिकाणी खेळता येईल अशा सगळ्या व्यवस्था असतील असंही पण बनवण्याचा प्रयत्न आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत सरकारची साई नावाची जी संस्था आहे तिला आपण महानगरपालिकेकडनं 90 जागा दिलेली आहे आणि सिम्बॉसिसच्या समोरच आपण मोठं खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल याचं प्रशिक्षण आणि विशेषतः खेळण्याचे मोठे मोठे ओपन स्टेडियम त्या ठिकाणी आपण बांधणार। त्यामागे भावना हीच आहे की आपल्या नागपुरातून, नागपूर जिल्ह्यातून, विदर्भातून या सगळ्या खेळाडूंना संधी मिळावी आणि या संधीतून आपले खेळाडू मोठे व्हावे, त्यांनी उत्तम खेळाच्या याच्यात प्रगती आणि विकास करत असताना नागपूरचं नाव मोठं करावं। खो खोच्या स्पर्धा आपण या मैदानावर घेतोय, आज मलाही पण थोडा वेळ मॅच बघण्याची संधी मिळाली। मी सगळ्या खेळाडूंना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि विशेषतः जास्तीत जास्त प्राइजेस